उत्पादनाचे स्वतंत्र स्त्रोत नसल्यास खर्च भागवण्यासाठी पोटगीचा दिलासा पतीलाही दिला जाऊ शकतो ज्याला त्यापासून वंचित ठेवले आहे. नागपूर हायकोर्टाने 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आणि खावटी असे दोन प्रकरणं दाखल केल्यावर पोटकीचे प्रकरण सुरूच असताना घटस्फोट दिल्याने न्याय पूर्ण होत नसल्याचे निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रकरण पुन्हा कौटुंबिक न्यायालयात वर्ग केले. तसेच याचिकाकर्त्यांना घटस्फोटासाठी पुन्हा नवीन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. हिंदू विवाद कायदा 1955 मधील कलम 24 आणि 25 जे पालनपोषणाशी संबंधित आहेत, लिंग तटस्थ तरतुदी आहेत आणि पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला त्यांच्या जोडीदाराकडून त्याच अंतर्गत भरणपोषणाची मागणी करता येत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. तरतुदीनुसार देखभालीची मागणी करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे उत्पन्न नसणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने सांगितले. याचिकाकर्त्याच्या वेळी ॲडव्होकेट शिल्पा तपाडिया लोहिया यांनी बाजू मांडली. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.